गुड मॉर्निंग स्टूडेंट, वर्ग चौथा, विषय इतिहास, प्रकरण दुसरे, संतांची कामगिरी। आपण मागील तासात पाहिलं श्री चक्रधर स्वामी, संत नामदेव आणि संत ज्ञानेश्वर यांच्याबद्दल आपण माहिती पाहिली। आज आपण संत एकनाथ, संत तुकाराम आणि समर्थ रामदास स्वामी यांच्याबद्दल माहिती पाहूया। संत नामदेव व संत ज्ञानेश्वर यांची भक्तीची परंपरा संत एकनाथांनी पुढे चालवली। ते पैठणचे राहणारे, त्यांनी भक्ती मार्गाचा प्रसार केला। त्यांनी अनेक भारुडे व ओव्या रचल्या। कोणताही उच्च नीच भेदभाव मानू नका अशी असा त्यांनी लोकांना उपदेश केला। गोरगरिबांवर दया करा असा भक्तीचा मोठेपणा त्यांनी लोकांना पटवून दिला। संत एकनाथ यांनी मुक्या प्राण्यांवर दया करा असेही सांगितले। ते जसे बोलत तसेच वागत। याचं एक उदाहरण म्हणजे एके दिवशी संत एकनाथ गोदावरी नदीच्या तीरावर आंघोळीला गेले। सकाळी सकाळी आंघोळीला गेले, आपल्या विधी आटोपून परत येताना त्यांच्या कानावर एक लहानग्या मुलाचा रडण्याचा आवाज आला। त्यांनी इकडे तिकडे पाहिलं, रखरखत्या तापत्या वाळवंटात एक लहान सपोर रडत पडलेलं होतं। आजूबाजूला पाहिलं, को त्याचे आई वडील दिसतात का? पण त्यांना दूरपर्यंत कोणीही दिसलं नाही। ते धावतच त्या मुलाजवळ गेले, पोराला उचललं, कडेवर घेतलं आणि त्याचे अश्रू पुसले व त्याच्या घरी त्या मुलाला पोस्त केलं। अशा रीतीने त्यांनी स्वतःच्या आचरणातून समतेची व ममतेची भावना लोकांच्या मनावर बिंबवली। असे हे संत एकनाथ। त्यानंतरचे संत आहेत संत तुकाराम। संत तुकाराम हे शिवाजी महाराजांच्या काळात होऊन गेलेले संत। संत तुकाराम हे पुण्याजवळील देहू गावचे राहणारे। त्यांच्या घरी शेतीभाती होती व किराणा मालाचे दुकानही होते। त्यांचे वडील अडल्या नाडल्यांना कर्जही देत असत। पुढे शेतीच्या घराच्या वाटण्या झाल्या आणि तुकारामांच्या वाटणीला जी कर्ज खते आली होती, तर तुकारामांनी काय केलं, आपल्या वाटणीची जी कर्ज खते होती ती इंद्रायणी नदीमध्ये सगळी बुडवून दिली आणि सर्व लोकांचं कर्ज माफ केलं आणि जवळच्या डोंगरावर जाऊन विठ्ठलाचे भजन करीत बसले। आषाढी कार्तिकीला ते पंढरीला जात भजन करत, कीर्तन करत, अभंग गात, अभंग म्हणून लोकांना दाखवत। हजारो लोक त्यांच्या कीर्तनाला येत, शिवराय सुद्धा त्यांच्या कीर्तनाला जात असत। संत तुकारामांनी लोकांना दया, क्षमा, शांती इत्यादी गुणांची शिकवण दिली आणि समतेचा उपदेश करत ते म्हणाले, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा, असा संदेश त्यांनी लोकांच्या मनात बिंबवला। लोक संत तुकारामांचा जय जयकार करू लागले आणि महाराष्ट्रभर आजही आपल्याला तो जय जयकार ऐकायला येतो, जयघोष ऐकायला येतो। कीर्तनात ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम असा तुकारामांचा हा जयघोष ज्ञानेश्वरांनाच ज्ञानबा असे म्हणतात। तुकारामांनी रचलेली तुकाराम गाथा आजही आपल्या महाराष्ट्रात घरोघरी वाचली जाते। त्यानंतरचे संत आहेत संत रामदास। संत रामदास हे यांचं मूळ नाव नारायण, संत रामदासांचं मूळ नाव नारायण, पण त्यांचा जन्म रामनवमीच्या दिवशी झाला आणि मी रामाचा दास या अर्थाने ते स्वतःला रामदास असे म्हणू लागले। जय जय रघुवीर समर्थ अशी त्यांची घोषणा गर्जना महाराष्ट्राच्या कडेकपाऱ्यात घुमत असते। मराठवाड्यात गोदावरी नदीच्या काठी जांब या गावी त्यांचा जन्म झाला। मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्रीहरी पावी जेतो स्वभावे, अशा या मनाच्या श्लोकातून त्यांनी लोकांच्या मनावर सद्विचार व सद्वर्तन यांची शिकवण दिली। बलोपासनेसाठी, बलोपासना म्हणजे शक्तीची उपासना, शक्तीच्या उपासनेसाठी त्यांनी गावोगावी हनुमानाची मंदिरे उभारली। लोकांना शक्तीची उपासना करण्यास शिकवले। सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयांचे, असा लोकांना त्यांनी संदेश दिला। रामदासांनी लोकांना संघटना करण्याची व अन्यायाविरुद्ध प्रतिकार करण्याची स्फूर्ती दिली, त्यामुळे लोकांना धीर आला। साधू संतांच्या या कार्यामुळे लोकजागृती झाली, धर्माबद्दल आदर वाढला, लोकांच्या मनात आत्मविश्वास निर्माण झाला। संतांच्या कामगिरीचा शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेच्या कार्यात शिवरायांनी फार मोठा उपयोग करून घेतला। अशा प्रकारे आज आपण
श्री चक्रधर स्वामी, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम, समर्थ रामदास यांची माहिती आपण या पाठात पाहिलेली आहे। तुम्हाला माहित असलेले संत आणखी तुम्ही लिहून काढू शकता किंवा या पाठाचा स्वाध्याय जो आहे तो मी तुमच्या वर्गाच्या वैयक्तिक ग्रुपवर पाठवणार आहे, तो तुम्ही वहीत लिहायचा। आणि त्यासोबतच ज्या ज्या संतांची चित्रे तुम्हाला मिळतात त्या संतांची कमीत कमी 5 चित्रे चिपकवायची एका पानावर आणि त्यांची 2-3 ओळी माहिती लिहायची। आजच्या पुरते एवढेच।